तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. आपण आपण म्हणता वर्षभराने सुरू करू, विद्यमान उमेदवार म्हणता की जुलैमध्ये सुरू करून जे खासदार आता उभे काँग्रेसचे त्यांना आम्ही या भारत देशामध्ये 2014 पर्यंत फक्त 74 विमानतळ होते. आज गेल्या 10 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये 149 विमानतळ कार्यरत झालेले आहेत, ज्याच्यामध्ये कोल्हापूरसुद्धा विमानतळ आहे. कोल्हापूरचं विमानतळ 60 वर्षापूर्वी राजाराम महाराजांनी सुरू केलेलं होतं, परंतु बंद अवस्थेमध्ये होतं. त्याच्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया टेक्निकल बाबी पूर्ण करून ते सुरू करण्यासाठी 5 वर्ष मला लागले, परंतु त्यामध्ये मला यश आलं. प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते 274 करोड रुपये खर्चून आज अद्ययावत भव्य दिव्य असं सोलापूरचं विमानतळ आम्ही पूर्ण केलेलं आहे. सोलापूरच्या विमानतळाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की मी यापूर्वीसुद्धा राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये त्याचा आवाज उठवलेला आहे. काही टेक्निकल अडचणी सोलापूर विमानतळ सुरू करण्यामध्ये, खरं म्हणजे जी चिमणी पाडली गेली त्याच्या तो न्यायालयीन प्रक्रियेचा बाब होता. आज हा विमानतळ जुनं विमानतळ सुरू करायचं का नवीन, जुन्याची जागा कमी आहे का मोठ्याची जास्त आहे, जुन्यामध्ये परमिशन्स आणि त्याच्या कायदेशीर प्रक्रिया या सगळ्या पूर्ण करण्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटीने पुढाकार घेऊन त्याचे प्रपोजल बनवावं लागतात, त्याचे डिझाईन बनवावं लागतात. तिथं असणारा रनवे सुसज्ज केला पाहिजे. कमीत कमी त्याला 200-250 करोड रुपयेचा निधी लागेल नुसतं विमानतळ चालू करून सुरू करू शकत नसतं. या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात तुम्हाला मी 1 वर्षानंतर म्हणलं आहे, 1 वर्षाच्या आत तिथून विमानसेवा सुरू होईल. जे आमचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांनी इथं लोकांना अभिवचन दिलेलं आहे, ही निवडणूक झाल्या आम्ही दोघंही हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांच्याकडे पाठपुरा करून ही विमानतळ लवकर सुरू होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. चिमणी पाडायच्या आधी राज्याच्यामध्ये राजकीय दोषापोटीच हा कारवाई केली असल्याचं देखील बोललं जातं. नाही, असं मला म्हणता येणार नाही. न्यायालयीन बाब होती किंवा कायदेशीर प्रक्रिया होती, त्याच्यात कोण केस केलं होतं, कशी केस झाली होती याची मला कल्पना नाही आहे. चिमणी पाडणं हा तसा दुर्दैवी निर्णय आहे, एखाद्या साखर उद्योगाचा चिमणी पाडणं किंवा दुर्दैव थांबणं हे योग्य नाही आहे, परंतु तो कायदेशीर असल्यामुळे त्यामध्ये कुणी आम्ही त्या दोन्ही काही भूमिका घेऊ नये असं मात्र. मुलीच्या प्रचाराकरता केंद्रीय माजी गृहमंत्र्यांना सुद्धा प्रचारामध्ये उतराव लागतंय, मग ही टफ फाईट मानता का आपण मुलीच्या प्रचारासाठी देशाचे? मला वाटतंय ही सोलापूरची निवडणूक एकतर्फी होईल, माजी मंत्री असतील किंवा कुणीही त्यामध्ये, कारण काँग्रेसवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे. 70 वर्ष त्यांना सत्ता देऊनसुद्धा त्यांनी देशाचं जे हाल केलं किंवा लोकांची जी अवस्था होती ती लोकांनी स्वतः अनुभवलेली आहे, आणि या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी जो विकास केलेला आहे हेही लोक अनुभवत आहेत. आज लोकांचे आर्थिक स्तर स्वतःची पत वाढत चाललेली असल्यामुळं लोक मोदीजींना समर्थन करत आहेत. तुम्ही पाहिलं असेल की आज देशभरामध्ये प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतो, आणि सोलापूरनं तर यापूर्वी 2 वेळा भाजपला साथ दिलेले, भाजपचे खासदार निवडून दिलेले, आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की गतवेळेपेक्षासुद्धा यावर्षी 50,000 ते 1,00,000 मताधिक्य जास्त घेऊन राम सातपुते हे खासदार. आता आपण म्हणतो की 2 वेळा तुम्ही निवडून दिलेले गेले आहेत, ती देखील अनोळखी होते. आत्ता आमदार म्हणून यांचे आता उमेदवार म्हणून घोषित केले, याचा कुठेतरी भाजप पक्षाला फायदा होईल? निश्चित हे एक कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ खासदार आहेत, भूतपूर्व खासदार आहेत, युवा आहेत, तरुण आहेत, त्यांची वोकॅबिलिटी चांगली आहे, म्हणजे स्पीच चांगला आहे, त्यांची भूमिका प्रामाणिक आहे, फडणवीस साहेबांच्या ते जवळचे कार्यकर्ते आहेत, आणि अशा एका गरीब कुटुंबातून ते आलेले आहेत, जे म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढ्या गरीब कुटुंबातून ते आलेले आहेत. त्यामुळे निश्चित त्यांना लोकांचं समर्थन मोठ्या प्रमाणात मिळालं. सोलापूरमध्ये जिल्ह्यात बॅकलॉग राहिला आहे म्हणता येणार नाही. मी तर म्हणेन की सोलापूरला थोडंसं जास्तच मिळालं आहे आणि आणखीन मिळालं पाहिजे. मी भविष्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, या विधानसभेच्या निवडणुका होण्याअगोदर केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक राज्याला आता 50,000 करोड रुपये देण्याची घोषणा बजेटमध्ये झालेली आहे. तुम्ही ऐकले असेल, मी स्वतः त्या बजेटला हजर होतो. 50,000 करोड रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या मुदतीनं केंद्र सरकार आता देणार आहे, आमच्या सर्व राज्यांना देणार आहे. या सगळ्याचा आणखीन मोठ्या प्रमाणात फायदा सर्व जिल्ह्यांना
आपल्याला मिळणार आहे आणि जिथं भाजपचे खासदार असतील तिथं थोडा अधिकचा फायदा मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मोळमध्ये वाढीक म्हणलं की पहिल्यांदा आपलं साखर कारखाना पुढे येतोय, तो साखर कारखाना आता मल्टी स्टेटच्या होण्यावर मार्गावर आता वेगवेगळी चर्चा होताना दिसून येत आहे, याबद्दल काय? ही फेक न्यूज आहे. पंढरपूर चारपदरी रोडावर कधी होईल? विमा परिवाराने साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. या तालुक्यात आता सातपुड्यांच्या विरोधामध्ये राहिलेलं नाही असं असे असताना मोह तालुक्याच्या दक्षिण भागातून जो विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे असं सातपुड्यात टीका होत होती ते भरून काढण्याचं काम आपण दोन निश्चित तुम्ही सांगताय वस्तुस्थिती आहे. मोळ तालुक्यामध्ये मी सुद्धा माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की काँग्रेसचे बूथ सुद्धा लागणार नाही, कारण राष्ट्रवादीचे आमदार या ठिकाणी आहेत, विद्यमान आमदार असो आम्ही असो शिवसेना असो आम्ही सगळे ताकदवादी लोक एका बाजूला आहेत. 5-10% मतं चुकून काय काँग्रेसला गेली तर गेली, 90-95% मतदान हे राम सातपुतेंना मिळालेलं आहे, मिळणार आहे. आणि भविष्यामध्ये जर लोकांची अशी काही भूमिका असेल की जो बॅकलॉग आहे किंवा अन्य काही कामं प्रलंबित असतील तर ती कामं पूर्ण करण्यासाठी राम सातपुते साहेब आहेत आणि मी त्यांच्यासोबत भविष्यामध्ये काम करेन. सोलापूर माणा आणि बारामतीमध्ये पंढरपूरला एक विमानस्थळ विचार दादाने सांगितलं सोलापूर माणा आणि बारामती या तीन ठिकाणी आम्ही चमत्कार करू आणि तुम्ही म्हणजे आम्ही भेटून आलो. कशा ज्या दादा सांगितलं काय चमत्कार कशामुळे चमत्कार प्रवेश आहे ना आता प्रत्येकाची आपापली भूमिका असेल. या ज्या देशामध्ये एकच जादू चालणार आहे ते म्हणजे मोदींची जादू. या देशामध्ये एकाचीच गॅरंटी आणि एकावरच विश्वास आहे तो म्हणजे मोदींची गॅरंटी आणि मोदींच्यावर विश्वास आहे देशामध्ये. त्यामुळं कोण काय म्हणतं याच्याकडे देण्याची आपल्याला केंद्र सरकारने लोकसभेमध्ये आता वारंवार वैयक्तिक पदर टीका होताना दिसून येते. आता सध्या आता MIDC मध्ये 118 एकर जमीन जो प्रकल्प चालू आहे मोदींच्या असोसिएशन आता तो प्रकल्प काटावाले घेतला याबद्दल काय सांगू शकतो काय? मला याची कल्पना नाही, याबद्दल मी पूर्ण विचार कुठेतरी पदाचा आपला गैरवापर केला सुशील कुमार मला माहिती नाही आहे, त्यामुळे मी तेव्हा बोलणं योग्य नाही.